ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल आता पूर्ण झालेला आहे। आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अहवालाचा मसुदा सोपवला जाणार आहे। 8 फेब्रुवारीला ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, 8 तारखेला जी सुनावणी होणार आहे त्याआधीचा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा। आता जो अहवाल आहे ओबीसी आयोगाला आयोगाकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे तो अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। कारण की आगामी जर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या जर आरक्षण असेल ते जर टिकवायचं असेल तर पूर्वी राज्य मागासवर्गीयाला सर्वोच्च न्यायालयानं काही सूचना दिल्या होत्या। त्यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारकडे जो उपलब्ध डेटा आहे तो डेटा या स्थानिक निवडणुकांसाठी काही उपयुक्त ठरू शकतो का अशा पद्धतीचे आदेश दिले होते आणि ते तपासून घेण्याचे आदेश देखील मागासवर्गीय आयोगाला देण्यात आले होते। त्यानुसार हा जो डेटा आहे तो राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोगाला दिला। मागच्या 2 दिवसांपासून पुण्यामध्ये या संदर्भात बैठका देखील त्यांच्या सुरू होत्या। तत्पूर्वी राज्य सरकारसोबत मागासवर्गीय आयोगाची बैठक देखील झाली होती आणि त्या बैठकीनंतर आता आज संपूर्ण डेटा तपासून सकाळी 11 वाजता मुख्य सचिव यांच्याकडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा सुपूर्द करण्यात येणार आहे। 8 तारखेला जी सुनावणी होती त्या सुनावणीसाठी जी खूप महत्वाची बाब असणार आहे। आता नेमकं 8 तारखेच्या सुनावणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण राहतं की नाही हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, निलेश अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।